हेलो गाइज, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। सो आज है दिवस चौथा आणि रात्री नेहमीप्रमाणे आम्हाला झोपायला 4 वाजले आणि आता वाजलेत 1। आमची मॉर्निंग आता झाली आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे आणि तुम्हाला मला माझी रूमची टूर द्यायची होती, रूमची टूर आणि हॉस्टेलची जी टूर द्यायची होती ती मी तुम्हाला आताच दाखवून देते। सो हे आहे आमचं रूम, म्हणजे आम्हाला इथे भेटले डॉरमॅट्रीमध्ये, आम्ही इथे रूम घेतला आहे। सो मला इथे हा जो इथे भेटलेला आहे बेड, मी इथे होते, आलेख इकडे होता आणि बाकीचे माझे सर्व फ्रेंड्स ते इकडे होते आणि आतमध्ये पण आहे। इथे एक मिरर दिला आहे छोटा, आतमध्ये पण आहे आणि लॉकअप पण आहेत प्रत्येकाला सेपरेट सेपरेट आणि इथे बाथरूम आहे। आता कोणीतरी आंघोळ करते सो मी बाथरूम नाही दाखवू शकत। सो आमचं रूम असं आहे, आम्हाला इथे रूम होता। आता मी चालले बाहेर आणि हे हर्ट्स आहेत, ह्याचे थोडे कॉस्ट जास्त आहे, 3 हर्ट्स आहेत। इथे इथे पण बाथरूम आहे, इथे क्लिनिंग चालू आहे, इथे पण पार्टी रूम्स आहेत आणि इथे चिल करण्यासाठी इथे एक प्लेस आहे, तिथे आपण बसू शकतो, काही करू शकतो आणि इथे खाली पण। चल निघूया, इथे खाली सुद्धा मंच येतो, बोलला 5 मिनिट्समध्ये। सो इथे खाली पण असं आहे, पाणी पाहिजे असेल तर तिकडे पण रूम्स आहे सेम, जसे आमच्याकडे रूम, जसे आम्हाला जसे रूम दिले तसे सेम रूम आहेत तिकडे पण। इकडे एक कॉमन बाथरूम आहे आणि इकडचे जे रूम आहे तिथे फक्त लेडीजसाठी आहे आणि ते जे आहे ते म्हणजे तिथे राहू शकतात लेडीज आणि बॉईज वगैरे राहू शकतात, हे फक्त गर्ल्ससाठी आहे। सेमच आहे, जसं माझा रूम आहे तसंच आहे इकडे पण, इथे पण तसंच आहे, इथे पण सेम आहे, फक्त जे हट आहेत ते वेगळे आहेत, बाकी सर्व ऑलमोस्ट सेमच आहे, काही एवढं आहे नाही आहे। आणि स्टाफ पण खूप चांगला आहे, स्टाफने पण आम्हाला खूप म्हणजे हे केलेलं आहे, मदत केलेली आहे। आणि इथे हा मिरर आहे, तिथून पण खूप छान व्ह्यू भेटतो आपल्याला। इथे बाथरूम आहे, कॉमन बाथरूम आणि रिसेप्शन। सो आम्ही आता पुन्हा एकदा निघालो आहोत रॉयल कॅफेमध्ये नाश्ता करण्यासाठी आणि त्याच्यानंतर आज आम्ही असंच फिरणार आहे स्कूटी राईड। आम्ही असं काय आता प्लेस अजून तर ठरवलेली नाही आहे कुठे जायचं आहे, सो बघूयात यार। गाडी ना पार्किंग हे झाली वाटतं,
एक मस्त ह्यांनी भारी बनवलं आहे. क्या बोलते यार इसको, दुकान दुकान है. तो उसने क्या लिखा है देखो, 2 महीना बंद है, गांव जा रहा हूँ. अरंबोल बीचला पोहोचलेलो आहोत. 40 मिनिट्सचा रास्ता होता हा, पण आम्ही लगा बस नहीं ज्यादा मिनट्स लगा है, रास्ता 40 मिनट्स का था, पर हम लोग को बहुत टाइम लगा. हम लोग ने बहुत बीच बीच में बहुत टाइम पास किया, इसलिए देखते हैं कैसा है यार. सब बीच सेम ही है यार, क्या फर्क है यार. सब सेम ही होता है. रास्ता कितना सही था, मैंने तो भाई गाड़ी बगा बगा के मजे ली. मेरे हेयर से को यार पूरे ये हो गए इसकी वजह से, पर अच्छा यार. ये तो अंजू नगर जैसा लग रहा है, सारे बीच एक ही जैसे. वो नहीं मैं बोल रही हूँ यार, चले जाओ. वाव, काजल की सियाही से लिखी है तूने जानो कितनों की लव स्टोरी. गाना नहीं सुना अभी रास्ते में, मैं बोलता रह गया. तुम आँखों से बताना समझ जाएंगे. तो हमारे एक भाई को एक ये सब नहीं है. फिर भी आप समझ जाओगे मुझे क्या बोलना है. सकाळी ट्रेन आहे आमची, सकाळी 9 वाजता. सो आता आजच आम्ही एन्जॉय करणार आहे आणि आम्ही खूप मिस करणार आहे जे हॉस्टेलमध्ये जे काही जे कोणी आमचे फ्रेंड्स झाले आम्ही त्यांना खूप मिस करणार आहे. कारण आम्ही एवढा एन्जॉय केला, म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले त्यामुळे आणि सर्व अननोन होते, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आणि रिअली यार काय सांगू तुम्हाला, एक वेगळीच वाईब होती. आणि आम्ही नॉन सीझन ऑफ सीझनमध्ये येऊनसुद्धा आम्ही खूप मजा केली. इकडे पाऊस होता तरीसुद्धा, एवढा पाऊस नाही आहे सध्या, पण खूप मजा केली यार रिअली. म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही आहेत, मी तुम्हाला सांगू नाही शकत की आम्ही किती मजा केली. नेक्स्ट उस पे चलना है? नहीं अभी डायरेक्ट जाना है हॉस्टेल के. कितना बज रहा है अभी? वाओ क्या बोलते है ये साउंड थेरेपी के अंदर ये इंस्ट्रूमेंट है, इंस्ट्रूमेंट बजाने के लिए अच्छा है. पर मतलब माइंड तो अच्छा लग रहा है, काम लग रहा है. इससे एक बड़ा वाला आता है हैंड ड्रम बोलते हैं इसको, 2 लाख रुपए 2 लाख का आता है. ऐसे ही रहेगा, साउंड है बड़ा रहेगा, आप हाथ से बजा सकते हैं. हां कम दम खा का माउथ ऑर्गन बजाता है. छोटा सा प्रैंक हो गया है, ये हमारा हेलमेट है, बहुत ही सुंदर हेलमेट है. भाई तू भी हेलमेट लगा ले, मैं भी हेलमेट लगा लेता हूँ. Thank you.
गाइज हा चीज केक आम्ही आंटीकडून ऑर्डर केलेला आहे आणि म्हणजे त्यांनी स्पेशली ते घरी बनवतात तर आमच्यासाठी त्यांनी बनवलेला आणि एवढा टेस्टी आहे ना हा चीज केक. आम्ही मॉर्निंगमध्ये पण खाल्ला आणि आत्ता मला ट्राय करायचं होतं म्हणून मी खाते. आणि स्टारबक्सचा जो चीज केक आहे त्यापेक्षा तर हा भारी चीज केक आहे, है ना. अरे तुला माहिती आहे काय कसं वाटतंय टॉम अँड जेरी मध्ये माहिती त्यांचं ते things.